ऑल आईज ऑन राफा. मागच्या काही दिवसापासून म्हणजे रविवारपासून ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे, आणि राफा हे नाव तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर पाहिलं असेल. पण राफा नेमकं काय आहे आणि त्याची एवढी चर्चा का आहे, यावरूनच रोहित शर्माची पत्नी रितिका सजदया का चर्चेत आली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर राफा हे बेसिकली गाझापट्टीमधील इजिप्तच्या बॉर्डरजवळ असलेलं एक शहर आहे. या शहरामध्ये पॅलेस्टाईन विस्थापित लोक, सध्या जो संघर्ष चालू आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये, त्यामध्ये पॅलेस्टाईनचे जे विस्थापित आहेत ते या राफा शहरामध्ये राहतात. या राफा शहरावर रविवारी इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 45 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. त्यामुळे इस्रायलवर सर्वच स्तरातून टीका होते आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने राफावरील हल्ले बंद करावे असा आदेश दिल्यानंतर हमासने इस्रायलवर शनिवारी 8 रॉकेट हल्ले केले तेल अवीव शहरावर, जी इस्रायलची राजधानी आहे. त्याला उत्तर देण्यासाठी इस्रायलने केलेली ही कारवाई सध्या चर्चेत आहे, आणि यामध्ये जे जीवितहानी झाली आहे त्यामुळे जास्त रोष इस्रायलने ओढून घेतला आहे. त्यामुळेच ऑल आईज ऑन राफा, म्हणजे संपूर्ण जगाचं लक्ष आता राफावर आहे. त्यामुळे इस्रायलने जरा संयमाने घ्यावं अशा पद्धतीचा संदेश देण्याचा एक प्रयत्न सोशल मीडियावरून सुरू आहे. अशीच एक पोस्ट रोहित शर्माची पत्नी रितिका हिने शेअर केलेली, मात्र तिला भरपूर प्रमाणात ट्रोल करण्यात आलं त्यामुळे, आणि अनेकांनी तिला म्हणजे भारतामध्ये ज्या ॲट्रॉसिटीज किंवा ज्या हिंसाचार घडतो त्यावर ती बोलत नाही, मात्र राफावरून तिला खेद होतोय अशा पद्धतीची टीका केली. त्यामुळेच तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.